तालुक्यातिल तालुक्यातील बोरपाडळे इथं दोन वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गीतांजली कोळी या लोकनियुक्त सरपंच ठरल्या होत्या निवडणुकीनंतर निर्धारित मुदतीत कोळी यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलं नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सरपंच पद रद्द ठरवलं सन दोन हजार एकोणीस वीस ते तेवीस चोवीस या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बोरपाटळे गावचं सरपंचपद अनुसूचित जाती जमाती स्त्रीप्रवर्गासाठी आरक्षित होतं या निवडणुकीत गीतांजली मनोहर कोळी या थेट जनतेतून निवडून आल्या निवडून आल्यानंतर विहित मुदतीत कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नसल्याबद्दल महेंद्र हिंदूराव देवकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती या तक्रारीवर निर्णय देताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं गीतांजली कोळी यांचं सरपंचपद अवैध ठरवलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे आरक्षित जागांवर निवडून येऊन मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्य आणि सरपंचांमध्ये अस्वस्थता पसरली आहे